आदर्श गाव तीर्थक्षेत्र बस्ती येथे आमदार अतुल बेनके यांच्या शुभ हस्ते विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. जाधव ते निमगाव तर्फे माळुंगा रस्ता 10 लक्ष, बस्ती येथील अंतर्गत काँक्रिटीकरण 10 लक्ष रुपये, बस्ती येथील स्मशानभूमी संरक्षण भिंत 10 लक्ष रुपये अशा विविध कामांचा भूमिपूजन सोहळा जुन्नर तालुका आमदार अतुल बेनके यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य अरुण पारखे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विकास दरेकर, उद्योग वैभव कोरडे, खिलारवाडी सरपंच दिलीप खिलारी, दामनखेल सरपंच संतोष जाधव, मनसे पुणे जिल्हा उपाध्यक्ष साईनाथ ढमढेरे, बस्ती सरपंच प्रकाश शिंदे, सरपंच प्रकाश गिदे, उपसरपंच बबन केवळ, वंदना जाधव, दीपाली गोरडे, सुभाष शेटशेलार, रोहितदास गोरडे, महादेव गोरडे, रामदास गोरडे, गोरख जाधव, दिनेश शेलार, ज्ञानेश्वर कोळसे, सुखदेव लोखंडे, अमोल बाळशीराम शेलार, संतोष विठ्ठल गोरडे, प्रशांत शिवराम शेलार, महेंद्र शेलार, प्रशांत गिदे, दत्ता गोरडे, मनोज बोराडे, महेश शेलार, अमोल शेलार, अजय रोकडे, स्मितेश शेलार, गुलाब गोरडे, सीताराम गोरडे, सुहास शेलार, महेश गोरडे, चंद्रकांत गोरडे, तुकाराम गोरडे, निवृत्ती कोळसे, संदीप शेलार, मच्छिंद्र जाधव आणि अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बस्ती सरपंच प्रकाश गिदे यांनी केले तर आभार गणेश शेलार यांनी मानले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी पुढे जाण्यासाठी आम्ही सगळे सध्या काम करतोय.
एवढं ह्या निमित्ताने सांगतो. आणि कोण भाषण करतो तुम्हाला माहीत नाही, लयच मनाचे लय सुशिक्षित आहे, लय चारित्र्य संपन्न आहे, लय असा आहे तसा आहे, बाकी नर होते त्याला डाऊट दिसते जरा. गमतीचा भाग सोडून द्या, शेवटी तुम्ही शाळेत बघा. आता माझ्या एक महिला बघितली, आपल्या घरातला मूल जेव्हा शाळेत जातो तो शिक्षकाचं अनुकरण करतो, करतो का नाही? किंवा शिक्षक कसे वागतात कसे वागतात ते आयडल असतात. मग जेव्हा एखादा राज्यकर्ता काम करतो त्याचं अनुकरण नवीन तरुण पिढी करत असते, म्हणून त्या राज्यकर्त्याने कसं वागायचं, कशा पद्धतीने पुढे जायचं, समाजाला नेमकी काय संदेश द्यायचा, याचं तारतम्य बाळगणं गरजेचं आहे. यदा कदाचित कुणी आमदार असताना तो विकास करणार असेल, पण त्या विकासाबरोबर पुढची पिढी संस्कर्षक झाली पाहिजे याची काळजी सुद्धा राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. नाही तर पुढच्या पिढीला हे संस्कार देणं, त्यांना चांगलं घडवणं हे आपण केलं गेलं पाहिजे. त्याचं भान माझ्यापाशी आहे म्हणून मी ते करत राहिलो आहे. ह्या तालुक्यातल्या आता मी तुम्हाला सांगतो की लाडक्या बहिणीचे फॉर्म आपण मोठ्या पायामध्ये स्वीकारा. तुम्ही सगळ्यांनी भरलेत का? कोणाकोणाला पैसे आले? कोण राहिले? हा राहिले का? ते बँक मध्ये तुमचं आधार कार्ड लिंक चेक करा, लिंक जर असेल तर 100% पैसे. त्या समितीचा तालुक्याचा अध्यक्ष मी, आम्ही 60,000 फॉर्म ऍक्सेप्ट केले, 70,000 पास केले, आता नवीन 24,000 आले. माझं टार्गेट आहे की 1,00,000 द्यायची आणि सगळ्या महिलांना तो लाभ देण्याचं काम आम्ही करतो. शेतकऱ्यांना पण 7.5 HP खालच्या मोटाऱ्या ज्या असतील, 5 HP 3 HP त्यांना आपण वीज बिल माफ केलंय. मला बरेच जर म्हणजे 10 वाले नाही काही येतात त्यांची विका, 10 वाले आहे कोण? नाही ना शास्त्र असं म्हणतो 10 वाले मोठी त्यांना करत नाही. पण काही लोक मला असे म्हटले की आम्ही 4-5 जण मिळून दाची करून करावं तुम्हाला. डॅटा मागवला, तालुक्यात 40,000 लोकांना लाभ झाला, म्हणजे 40,000 फॅमिलीज. आणि 7.5 वर किती येईल तर ते 3,600, म्हणजे 90% लोकांना तो लाभ दिलेला आहे. आपण धाचं करायचं का नाही करायचं तशी मागणी आम्ही केलेली आहे. राज्यकर्ते ठरवतील की आपण कितपत बोजा सर करू शकतो किंवा काय करू शकतो. पण त्यात अजून एक गोष्ट आपण हे केलेली आहे की ज्या ज्या गावाला कायम जमिनी आहे त्या त्या गावाचे शेजारी आता सौर ऊर्जा प्रकल्प उभं करण्याचं काम आपण चालू केलेलं आहे. अशा काही गावांनी आपण ऑलरेडी काम सुद्धा चालू केलेलं आहे. आपल्या परिसरामध्ये पण जिथे जिथे गायन जमिनी असेल तिथं सर्वे झाले. तुमच्या गावात झाले? मग सावरा गावाला क्रिकेट कोण खेळ? क्रिकेट खेळत आहे का? जिथे जिथे कायम जमिनी आहे तिथं सरकारने सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार. जर एखाद्या गावाला कायम जमीन असेल तर 4-5 गावाचं क्लस्टर करून एका ठिकाणी उभं करणार. ते सौर ऊर्जा एकदा प्रकल्प उभं झाल्यानंतर दिवसा सगळ्या मोटारींना पूर्ण क्षमतेने पुढच्या 30 वर्षाचा वाढ काय ज्या मोटारी लागतील ते सगळ्या एका दमात वीज पुरवठा होईल अशा प्रकारचे प्रकल्प उभं करायचं काम हाती घेतलं आहे. आणि ते सन्मान्य आजी दादा बाबासाहेबांनी हाती घेतलेलं आहे आणि म्हणून पुणे जिल्ह्याला त्यांनी प्राधान्य आपण दिलेलं आहे. पण दिवसाला वीज या सोलर पंपची जोपर्यंत देत नाही तोपर्यंत तुमच्याकडून बिल घेणार नाही असंही सरकारने सांगितलं आहे. एवढ्या शेतकऱ्यांच्या प्रती मदत करण्याच्या भावनेतून
आताचे राज्यकर्ते पुढे जात आहेत, त्यांच्यावर मीही ते काम करत असतो, प्रत्येक ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतो. तर आपण सर्वजण असंच एक जीवाने एक विचाराने आज जसं मला भरपूर स्वागत केलं, कामं केलं म्हणून भरपूर कौतुक केलं, तुम्ही ज्या ज्या गोष्टी सांगता ते मी भरपूर करतो ते नाही असं नाही, तर त्याकरता आपणही पुढच्या कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीने साथ द्यावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आमचा माझ्या सर्व सहकार्यांचा. न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.